कोरोनाच्या संकट काळात नॉन कोविड रुग्णांवरही मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात चांगल्या पद्धतीने उपचार होत आहेत. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सीमा चौधरी ह्या घरात पाय घसरून पडल्या आणि टिपवायचा कोपरा त्यांच्या डाव्या डोळ्यात घुसल्यानं बुबुळ बाहेर आलं आणि रक्तस्राव सुरू झाला. परंतु कोविडच्या कारणास्तव नवी मुंबईतील काही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेतलं नाही. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि इथल्या नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची सर्जरी करून त्यांचा डोळा वाचवला. तसंच वारंवार रुग्णालयात रुग्णांना येण्याची गरज पडू नये म्हणून ऑनलाईन फॉलोअपही घेतला. रुग्णालयामध्ये कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारच्या ट्रीटमेंट होतात आहेत. कोविडमध्ये सर्व मुंबई इन्वॉल्व झाले असताना नॉन कोविडमध्ये सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. याबद्दल मीडियामध्ये बऱ्यापैकी चर्चासुद्धा झालेली आहे. कार्डिओलॉजी डिपार्टमेंटने जवळजवळ 190 पलीकडे कार्डियाक प्रोसिजर्स केलेले आहेत. नंतर गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंटने सुद्धा आता मध्ये फार मोठी प्रोसिजर केली, ज्यामुळे एका पेशंटचं फार मोठं ऑपरेशनपासून त्याला चांगल्यापैकी रिलीफ मिळालेला आहे. आदल्या रात्री ती तिच्या बेडरूममध्ये स्लिप झाली, थोडासा बॅलन्स गेला आणि टेबलचा कोपरा तिच्या डोळ्यात साईडनी घुसला आणि चष्मा घातला होता, त्यामुळे तिला डबल इंजुरी झाली. आणि अशा स्थितीत ती नवी मुंबईत सगळ्या हॉस्पिटल्समध्ये फिरली, कोणीही तिला घेतलं नाही. तिला बीपी होतं अनकंट्रोल्ड, शी वॉज ब्लीडिंग. आमच्याकडे आली, आम्ही तुरंत तिला कॅज्युअल्टीत बघितलं, ब्लीडिंग स्टॉप केलं, तिचा अर्जंट सीटी केला. तेव्हा असं लक्षात आलं की तिचा डोळा नुसता लटकत होता, डोळ्याच्या मागे पण रक्ताच्या गाठी झालेल्या, डोळ्यामध्ये पण सगळीकडे, म्हणजे अशा स्थितीत होतं की तिचं सगळे वेसेल सगळे कॉम्प्रेस झालेले. आम्ही इमिजिएटली तिला सर्जरीला घेतलं. कोविड नॉन कोविड कसलाही विचार न करता अर्जंटली तिला थिएटरमध्ये घेतलं, तिला डिकॉम्प्रेस केलं, रक्ताच्या गाठी काढल्या, डोळ्याला परत त्या बुबळाला आतमध्ये टाकलं, सील केलं आणि अशा प्रकारे आम्ही डोळा वाचू शकलो. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू एंटायर सायन हॉस्पिटल एंड द डॉक्टर्स की उन्होंने मुझे बहुत अच्छे से देखा एंड मेरे फैमिली के साथ और मेरे फ्रेंड्स के साथ थे और मुझे जगह जगह लेके गए, मेरे सारे टेस्ट किए. इमिडिएटली नेक्स्ट डे मुझे सर्जरी पे लिया.